जामसंडे पेट्रोल पंप नजीकच्या पटांगणावर रविवारी 6 मेला रात्री देवगड महोत्सवाचे उद्घाटन बाळासाहेब सावंत कृषी विभागाचे संचालक डॉ. संजय भाते यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवामध्ये हापूस आंबा प्रदर्शन विक्री, बचत गटांना बाजारपेठ मिळवून देणे व पर्यटनास उभारी देणे या उद्देशाने सुमारे 60 ते 65 स्टॉलद्वारे विविध वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात कोकण कृषी विद्यापीठासाठी स्टॉल असणार आहे. याशिवाय दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. पर्यटन विषयक प्रदर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, बालमनोरंजन नगरी, कोकणी खाद्य संस्कृती, कृषी प्रदर्शन असं वैशिष्ट्यपूर्ण हा महोत्सव होणार आहे.